नमस्कार, आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी दुधीची खूपच वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे। ही भाजी बनवायला खूपच सोपी असून कुकरमध्ये बनवणार असल्यामुळे झटपट बनवून टिफिनला सुद्धा देऊ शकता। आणि सोबतच मी दुधीच्या सालीची मस्त चटणी पण बनवून दाखवणार आहे, म्हणून ही रेसिपी अतिशय वेगळी असल्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा। तर या ठिकाणी मी दुधीला स्वच्छ धुऊन साल काढून घेतला आहे। आता आपण ही साल बाजूला ठेवू आणि याची चटणी नंतर बनवून घेऊ। आता दुधीला कापून घ्यायचं आहे, तर मी याला थोडंसं मध्यम आकारात कापून घेणार आहे, जसं की बटाटे कापतात अगदी तसंच। हे पहा, असं हे चिरून घेतले आहेत। आता आपण याला मिक्सिंग बाउलमध्ये टाकूया। त्यासोबत यात घालू थोडीशी हळद, अर्धा लहान चमचा लाल तिखट व थोडंसं मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यामुळे काय होतं, यातून पाणीही रिलीज होऊन थोडंसं यावर मॉइश्चर यावं म्हणून याला व्यवस्थित टॉस करत मिक्स केलं आहे। आता याला थोड्या वेळ इथंच सोडून गॅसवर पॅन ठेवून घेऊ आणि त्यात एक चमचा तेल टाकल्यावर गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून त्यात एक लहान वाटी सांडगे टाकून भाजून घ्यायचे आहेत। हे माझ्या आईने घरी बनवलेले सांडगे आहेत। मला सांडग्यांची भाजी आवडते म्हणून मी ते घेऊन आले होते। असे मिक्स डाळीचे सांडगे जर तुमच्या जवळ असतील तर अशी वेगळी मस्त चवीची भाजी एकदा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। पण जर तुमच्याकडे सांडगे नसतील तरी काही हरकत नाही। सांडग्यांशिवाय फक्त दुधीपासून ही भाजी सेम प्रोसेस फॉलो करून कुकरमध्ये बनवा, अन्यथा कोणत्याही भांड्यात ही बनवू शकता। तर पहा, सांडग्यांना खूप जास्त भाजायचं नाही, असा हलका रंग आल्यावर याला एका वाटीत काढून घेऊया। तर दुसरीकडे या दुधीमध्ये 2 चमचे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घालून घ्यायचं आहे व यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुधीला मीठ मिरची हळद लावून ठेवल्यामुळे जे पाणी सुटलेलं ना ते असं बेसन लावल्यामुळे दुधीला छान कोटिंग होते। तुम्हाला हवं असल्यास थोडं जास्त बेसन सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। पहा, अशी छान कोटिंग झाली की दुधीला त्याच पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे। हा, तुम्हाला जर बेसन घालून ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही नाही केलात तरीही चालेल, पण असं केल्यामुळे भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो। मग एकदा बनवून पहा। तर असं 2 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घेतल्यानंतर याला बाजूला काढून गॅसवर कुकर ठेवूया। कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून तेल छान गरम झालं की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, जिरं मोहरी तडतडले की यात 2 तमालपत्र व सोबतच 1 चिमूटभर हिंग व 2 सुक्या लाल मिरच्या आणि यात 1 मध्यम आकारात चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तुम्ही कांद्याची पेस्ट सुद्धा इथं वापरू शकता। असं थोडंसं परतल्यानंतर यात 1 चमचा अद्रक लसणाची खलबत्त्यात वाटलेली पेस्ट घालून सर्वांना छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांद्याला हलका रंग आल्यावर एका टमाटरला मध्यम आकारात चिरून यात टाकून टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि हो, जर तुम्हाला टमाटर घालायचं नसेल तर त्याऐवजी 2 चमचे दही फेटून यात घालून घेऊ शकता। तर असे टमाटर हलकेसे सॉफ्ट झाले की यात 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा काश्मीरी व 1/2 चमचा घरचं लाल तिखट मिक्स करून टाकून घेत आहे। नंतर थोडी हळद व 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ। यापूर्वी दुधीला हळद, लाल तिखट व मीठ लावून ठेवल्यामुळे आता ह्या तिन्ही जिन्नसांचं प्रमाण बेतानेच वापरा। तर असं व्यवस्थित परतल्यानंतर यात थोडी कोथिंबीर टाकायची व नंतर सर्वात शेवटी यात पाणी ॲड करूया। भाजी तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्या। पण मी या भाजीत सांडगे टाकत असल्यामुळे सांडगे पाणी ॲब्झॉर्ब करतात म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकलं आहे। जर तुम्ही सांडग्यांशिवाय ही भाजी बनवत असाल तर पाणी कमी वापरा। पाण्याला हलकी हलकी उकळी आली की यात परतून ठेवलेली दुधी व भाजलेले सांडगे टाकून व्यवस्थित सर्वांना छान ढवळून घ्यायचं आहे। तर असं व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आता दुसऱ्या चुलीवर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण चटणी बनवून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम झालं की यात 2 चमचे चण्याची डाळ, त्यासोबत 1 चमचा उडीद डाळ टाकून दोघांना 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण जी दुधीची साल काढून ठेवलेली त्या सालींना ही डाळींबरोबर थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडंसं सर्वांना परतल्यावर यात 4-5 सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे पातळ चिरलेले तुकडे
व 2-3 लसूण पाकळ्या व थोडासा अद्रक, तसेच 3 हिरव्या मिरच्या आणि शेवटी आंबटपणासाठी अगदी थोडीशी चिंच टाकून सर्वांना छान परतून घ्यायचं आहे। याला आपल्याला खूप जास्त रंग येईपर्यंत परतायचं नाही, तर 2-3 मिनिटं हे छान गरम होईपर्यंत परतलं की गॅस बंद करून हे थंड होऊ देऊ। हे पहा, इकडे कुकरची टिची टिची झाली, याचाही गॅस बंद करू व हेही थोडंसं थंड होऊ देऊया। तर भाजलेली सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर त्यांना मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि चटणी घट्ट पातळ जशी हवी त्यानुसार पाणी घालून यांना छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, चटणीला एका भांड्यात काढून आवश्यकतेनुसार म्हणजेच पातळ किंवा घट्ट जशी चटणी तुम्हाला आवडते त्यानुसार पाणी मिसळून याला एकदा मिक्स करून यात एक फोडणी टाकून घेऊ। तर या तडक्यात थोडी मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्त्याची पानं व 2 सुक्या मिरच्या घातल्या आहेत। हे पहा, आपली थोडी वेगळी पण तरीही मस्त चवीची चटणी तर तयार झाली। आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते, किती छान दिसते भाजी पहा। अगदी पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी येईल इतकी मस्त सुगंधही इतका पसरलाय की शेजारचेही येऊन विचारतील कोणती भाजी केली आहे। या भाजीतला दुधी तर मुळातच सॉफ्ट असतो, पण सांडग्यांना मी चमच्याने तोडून दाखवते। पहा, याचे पटकन तुकडे होत आहेत, म्हणजेच हे मस्तच सॉफ्ट झालेत। अशी भाजी झटपट कुकरमध्ये बनवून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाचा प्रश्न तर सुटतोच, पण त्याशिवाय गडबडीत टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता, इतकी सोपी व फास्ट बनते। भाजी तर आपली तयार झाली आणि चटणीही आपली तयार आहे, तर मी नाश्त्यासाठी इन्स्टंट डोसा बनवून घेणार आहे। चटणी तर मी बनवणार होतीच, म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला 1 कप रवा मी दही घालून भिजवत ठेवला होता। त्यात मी चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून ढोसासारखं बॅटर बनवून घेतलं आहे। तर तव्यावर पळीभर बॅटर टाकून लहान मोठे जसे आवडतात त्यानुसार झटपट डोसा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता डोसा कुरकुरीत झालाय। तर असा क्विक इन्स्टंट चटणी डोस्याचा किंवा मस्त टेस्टी झटपट भाजीचा बेत करा, कोणताही करा, पण मी खात्रीने सांगते तुमच्या नाश्त्याचा, टिफिनचा किंवा दुपारच्या इव्हन रात्रीच्या जेवणाचा प्रश्न एकाच वेळी सुटेल। मग हा मेनू या पद्धतीने एकदा बनवून तर बघा, तुम्हालाही खूप म्हणजे खूपच आवडेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।